आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे, सन्माननीय प्रेक्षक वर्ग आणि इतर माझे मित्र मैत्रिणी, यांना मी हे सांगू इच्छिते की तुमचा हा जो कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा प्रवास आहे हा साधा सरळ नाही आहे, हा अतिशय याच्यामध्ये तुम्हाला अडथळे येणारच आहे, तुम्ही ठरवूनच अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे. जर आणि शॉर्टकट्स राहणार नाही, जर शॉर्टकट्स राहील तर ते परमनंट जे सक्सेस तुम्हाला मिळालेलं आहे ते परमनंट किंवा टिकाऊ राहणार नाही. मनाची पूर्ण तयारी करून तुम्हाला सुरुवात अभ्यासाला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला आपल्याला वाटतं की इतका वास्ट एक अभ्यास आहे, तरी देखील प्रामाणिकपणे जर तुम्ही प्रयत्न कराल तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल. इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी आपल्याला अतिशय छान मार्गदर्शन केले आहे, मोटिवेशन दिले आहे. तुम्हाला हे जे मोटिवेशन मिळाले आहे त्याचं तुम्ही सेल्फ मोटिवेशनमध्ये रूपांतर करू शकता, कराच. आणि जर तुम्हाला वाटत आहे की का करायचं आहे आपल्याला हे, तर तुम्ही आपल्या आईवडिलांना डोळ्यासमोर ठेवा, सर्वात महत्त्वाचं, कारण त्यांना इतकं चांगलं वाटते आपलं यश पाहून की त्या. आणि आपल्याला जे लोक बोलतात किंवा डॉमिनेट करतात, डिस्करेज करतात, त्या सगळ्यांची तोंड बंद करण्याचा एकच मार्ग आहे की तुम्ही जे ठरवलेलं आहे, मनोमन ठरवलेलं आहे, त्याचा पूर्ण चिकाटीने प्रयत्न करायला पाहिजे. मला खास इथे सांगायचं की आकार अकॅडमी जी आहे यामध्ये लिहिलेलं आहे की शून्यातून विश्व. सरांना मी फार पूर्वीपासून ओळखते आणि 10 वर्ष मी जिल्हा परिषदची नोकरी टीचरशिप केल्यावर मला सरांचं एक मार्गदर्शन शिबिरातून मला ही माहिती मिळाली आणि मला मी मोटिवेट झाली. त्याचप्रमाणे तुम्ही मोटिवेट व्हा. आकार अकॅडमीमध्ये सामान्य सर्वसामान्य मुलांसाठी एक स्कॉलरशिप आहे, छत्रपती शिवाजी स्कॉलरशिप. यामध्ये अतिशय सर्वसामान्य मुलांना अतिशय माफक दरामध्ये किंवा भरपूर पुस्तकं आणि लायब्ररीचा तुम्ही उपभोग घेऊ शकता. सरांनी ही गोष्ट तुम्हाला उपलब्ध करून दिली आहे, त्याचा तुम्ही पूर्ण उपयोग घ्या. आणि मुलींना खास विशेष मला सांगावं असं वाटतं की कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये मुलींचे पर्सेंटेज वाढायलाच पाहिजे, कारण मुली हा एक सक्सेसफुल आणि अतिशय चांगल्या उत्कृष्ट मॅनेजमेंट त्यांचं व्यवस्थापन असते, त्या चांगल्या प्रशासकीय अधिकारी बनू शकतात. आणि आपण आपल्या अधिकारी बनल्यावर आपल्यावर जे सामाजिक ऋण आहे ते आपण पूर्ण करू शकतो. इतर नोकरीमध्ये ही गोष्ट फार कमी असते, कारण एका अधिकाऱ्याला वास्ट स्कोप असते आपला वर्क अप्लाय करण्यासाठी. तर मी सर्व मुलींना आवाहन करते की तुम्ही देखील आपलं जे ठरलेलं आहे तुमचं लक्ष त्यावर पूर्ण कॉन्सन्ट्रेट होऊन काम करा. आणि ही आकार शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षांची जी शिष्यवृत्ती योजना आहे त्यामध्ये सहभागी व्हा. मी देखील नेहमीप्रमाणे नेहमीच या आपल्या आकार अकॅडमीच्या शिष्यवृत्तीमध्ये कनेक्ट राहणार आहे. आणि सरांना जसं विद्यार्थ्यांचे कर्तृत्व हे शिक्षकांच्या कर्तव्यामध्ये दिसून पडते, त्याप्रमाणे आपण जर कर्तृत्व गाजवाल तर त्याचा वाटा आपल्या सर आपल्या गुरुजनांचा वाटा त्याच्यामध्ये राहणारच आहे. असे मला असं सांगायचं आहे की तुम्ही आकार अकॅडमीशी कनेक्ट राहून आपलं लक्ष साध्य करू शकता. धन्यवाद. Don't forget to subscribe to our channel and press the bell icon to get the latest updates of Aakar Foundation. Aakar Foundation.